एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. उमेदवार गुलाबराव पाटील आता आपल्यासोबत आहेत. गुलाबरावजी, एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे गटनेतेपदी, काय सांगा? आज सगळ्यांच्या अनुमतीने आणि विधानसभा सदस्यांच्या अनुमतीने देशा राज्याचे मुख्यमंत्री आणि या पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांची या ठिकाणी पक्षाच्या गटनेतेपदी एक मताने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. सगळे अधिकार, निर्णय घेण्याचे अधिकार, सगळे अधिकार हे आमदार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. ते जे निर्णय घेतील ते सर्व एकमताने मान्य करतील अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. गटनेता निवडण्यात आलेला, आता प्रतोद कोण असेल? अजून आता त्याची काही प्रक्रिया सुरू झाली नाही, पण शेवटी शिंदे साहेबांनी जे नाव सांगितलं तो प्रतोद असेल. सर्व आमदारांनी एक मुखाने मागणी केली की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचीच नाव असावं. किंवा मागणी अशी केलेली जरी असली तरी शिंदे साहेबांचं आणि सगळ्यांचं असं त्यांचं असं म्हणणं पडलं की महायुती जो निर्णय घेईल तो सर्वांमध्ये मान्य करण्यात येईल. कधीपर्यंत शपथविधी होईल नवीन ते माहीत नाही. आपण पाहिलेलं आहे की गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्वानुमते सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निवडणुकी